गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तर मुलांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण संख्या लेखन 21 ते 30 या पाठाचे आपण प्रश्नोत्तरे बघणार आहोत। ओके, त्या अगोदर आपण 21 ते 30 या संख्या एकदा आपण वाचून घेऊया। ओके, वी विल रीड 2 टाइम्स एंड आफ्टरवर्ड्स वी विल सॉल्व द क्वेश्चन्स। सो रिमूव योर मराठी वर्कबुक, मराठीचं वर्कबुक बाहेर काढा। पान क्रमांक 27, पाठ क्रमांक 17, संख्या लेखन 21 ते 30। एकदा मी वाचते, ओके, आणि त्यानंतर तुम्हाला माझ्या मागे वाचायचे आहे। ओके, मी वाचते, लक्ष द्या, हातामध्ये पेन्सिल घ्या। टेक पेन्सिल इन युअर हँड। इंग्रजी संख्या 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30। मराठी संख्या 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30। अक्षरी संख्या 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30। अभी बच्चों आपको मेरे पीछे दोहराना है। मुलांनो, आता तुम्हाला माझ्या मागे बोलायचं आहे। आपण मराठी संख्या आणि अक्षरी संख्या हेच एकदा वाचून घेऊया। 21, मेरे पीछे दोहराना है बच्चों, रिपीट आफ्टर मी। 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30। ओके, आता मुलांनो आपण त्या खालील प्रश्नोत्तरे बघणार आहोत। बघा प्रश्न काय आहे, खालील संख्या अक्षरात लिहा। ओके, त्यांनी संख्या दिल्या आहेत, आपल्याला या संख्या अक्षरात लिहायच्या आहेत। ओके, वर्ड मध्ये लिहायचे आहेत। तर मुलांनो सांगा बरं, सगळ्यात पहिली संख्या कोणती आहे? सगळ्यात पहिली संख्या कोणती आहे? 2, 5, 25। व्हेरी गुड, 2, 5, 25। तर आपल्याला अक्षरात लिहायचं आहे। कसं लिहायचं? 25, प प वरती डॉट, अनुस्वर, प च व वला दुसरी वेलांटी स, 25। दुसरी संख्या कोणती आहे मुलांनो?
दुसरी संख्या कोणती आहे? 2 9 29. यस. ए क कला एक काना एक मात्रा न बाणाचा एकोण तीस 29. ओके 2 9 29. तिसरी संख्या कोणती आहे मुलांनो? तिसरी संख्या कोणती आहे? येस 30. 30. ओके 25 29 30. पुढील संख्या कोणती आहे? 2 7. येस 27. व्हेरी गुड 27. त्यानंतर 2 4 24. व्हेरी गुड 24. आणि शेवटची संख्या कोणती आहे? शेवटची संख्या कोणती आहे? 2 3 23. ओके एकदा बोला माझ्या मागे. 25 29 30 27 24 23. ओके नेक्स्ट क्वेश्चन. जोड्या जुळवा. मॅच द फॉलोइंग. बघा मुलांनो इकडे अ या गटामध्ये त्यांनी अक्षरात लिहिलं आहे आणि ब या गटामध्ये त्यांनी संख्या दिल्या आहेत. ओके तर अ या गटामध्ये अक्षरात दिलेले आहेत ते वाचायचं आहे आणि त्यासमोरील ब या गटामध्ये ती संख्या कुठे आहे तिकडे त्याला जोडी लावायची आहे, मॅच करायचं आहे. ओके अ गटामध्ये अक्षरात लिहिलं आहे आणि ब गटामध्ये संख्या दिल्या आहेत तर अ गटामध्ये वाचून ब गटामध्ये ती संख्या कुठे आहे ती आपल्याला शोधून काय करायचं आहे? मॅच करायचं आहे. तर वाचा बरं. अ गटामध्ये सगळ्यात पहिलं अक्षरात काय लिहिलं आहे? हु विल रीड? कोण वाचेल काय लिहिलं आहे? येस ट्राय करो रीड करने के लिए. स्वर व्यंजन सिखाया है, बारा खड़ी सिखाई है. रीड करो. ए क वी स 21. काय आहे? 21. तर बघा मुलांनो ब या गटामध्ये 21. 21 म्हणजे काय संख्या? येस 2 1 21. तर बघा ब या गटामध्ये 21 ही संख्या कुठे दिसत आहे? येस सेकंड लास्ट 2 1 21. तर अ ह्याकडून ब या गटाला मॅच आपण केला आहे. ओके त्यानंतर मुलांनो दुसरा शब्द बघा काय लिहिलं आहे. काय लिहिलं आहे अक्षरात? ट्राय टू रीड.
रीड करने के लिए ट्राय करो काय आहे। येस वेरी गुड। तीस 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 ब या गटामध्ये तीस कुठे आहे? तीन शून्य तीस। येस लास्ट। ओके तर मॅच करूया। तीस त्यानंतर तिसरं बघा, तिसरा शब्द कोणता आहे? अठ्ठावीस। तिसरा शब्द कोणता आहे? अठ्ठावीस। अठ्ठावीस म्हणजे दोन आठ अठ्ठावीस ब या गटामध्ये सगळ्यात पहिलाच आहे अठ्ठावीस। त्यानंतर चोवीस, चोवीस ब या गटामध्ये कुठे आहे चोवीस संख्या? येस दुसरीच आहे चोवीस। आणि सगळ्यात शेवटचा शब्द काय आहे? बावीस। दोन दोन बावीस ब या गटामध्ये तिसरी संख्या। ओके माझ्या मागे बोला। एकवीस तीस अठ्ठावीस चोवीस बावीस। ओके नेक्स्ट पेज टर्न करो। पेज नंबर 28, पेज नंबर 28 प्रश्न काय आहे? पुढील लहान मोठी संख्या ओळखून योग्य रकान्यात लिहा। ओके पुढील लहान मोठी संख्या ओळखून योग्य रकान्यात लिहा। बघा मुलांनो इकडे त्यांनी काय दिलं आहे? संख्या दिल्या आहेत लहान संख्या आणि मोठी संख्या। बघा इकडे ज्या संख्या दिल्या आहेत तर मुलांनो ह्यामध्ये तुम्हाला समजलं पाहिजे की लहान संख्या स्मॉल नंबर कोणता आहे आणि बिगर नंबर कोणता आहे। ओके तर आपल्याला हे दोन्ही वेगवेगळ्या रकान्यात लिहायचे आहे। ओके लहान संख्या आहे ती लहान संख्येत लिहायची आहे आणि मोठी संख्या जी आहे तिकडे मोठ्या संख्येत लिहायचं आहे। ओके तर बघा सगळ्यात पहिली संख्या बघा कोणती आहे? चोवीस आणि सव्वीस। ओके चोवीस आणि सव्वीस। तर मुलांनो लहान संख्या आणि मोठी संख्या चोवीस आणि सव्वीस यामध्ये लहान संख्या कोणती आहे? बरं चोवीस आणि सव्वीस यामध्ये लहान संख्या कोणती आहे? लहान संख्या म्हणजे वरून जी संख्या पहिली येते ती लहान। ओके आणि जी नंतर येते ती मोठी संख्या। तर जेव्हा आपण एकवीस बावीस बोलतो तेव्हा सगळ्यात पहिली संख्या कोणती येते? एकवीस चोवीस येते की सव्वीस येते? बघा बोलून एकवीस बावीस तेवीस चोवीस। तर चोवीस संख्या ही पहिली येते आणि त्यानंतर सव्वीस येते। म्हणजे लहान संख्या कोणती आहे? चोवीस आहे की सव्वीस आहे? विच इज द स्मॉलर नंबर? 24 चोवीस। तर लहान संख्येमध्ये आपण इकडे लिहूया चोवीस आणि मोठी संख्या कोणती आहे? सव्वीस। मोठी संख्या कोणती आहे? सव्वीस। ओके चोवीस लहान संख्या आणि सव्वीस मोठी संख्या। त्यानंतर दुसरी संख्या बघा
कोणते दोन संख्या आहे रीड करो, कौन से दो नंबर्स है, कौन से दो संख्या है, 21 23। तर मला सांगा लहान संख्या कोणती आहे, सगळ्यात पहिली संख्या कोणती आहे ते 21 आणि त्यानंतर 23, म्हणजे लहान संख्या कोणती 21 लहान संख्या आणि 23 मोठी संख्या। व्हेरी गुड, 21 लहान संख्या आणि 23 मोठी संख्या, ओके। 21 स्मॉलर नंबर अँड 23 बिगर नंबर। नेक्स्ट तिसरी संख्या 30 आणि 25, 30 आणि 25। तर बघा मुलांनो, यामध्ये लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती, बघा 21 22 बोलताना पहिली संख्या कोणती येते, 30 येते की 25 येते, 21 22 23 24 25, पहिली संख्या कोणती येते 25, म्हणजे 25 ही संख्या काय आहे लहान आहे, 25 ही संख्या काय आहे लहान आहे आणि 30 ही संख्या मोठी आहे, बिगर नंबर 30, ओके। नेक्स्ट 22 आणि 28, ओके। सो विच इज द स्मॉलर नंबर, लहान संख्या कोणती 22, व्हेरी गुड, तुम्हाला व्यवस्थित समजलं आता, लहान संख्या 22 आणि मोठी संख्या 28, मोठी संख्या 28। लास्ट टू नंबर्स 29 27, 29 27, लहान संख्या कोणती 29 की 27, विच इज द स्मॉलर नंबर, विच नंबर कम फर्स्ट, पहिली संख्या कोणती येते 27, म्हणजे 27 ही संख्या लहान आहे, छोटी आहे, ओके। 27 27 ही संख्या लहान आहे आणि 29 ही संख्या मोठी आहे, 29 ही संख्या मोठी आहे, ओके। एकदा वाचूया, 24 लहान संख्या, 26 मोठी संख्या, नेक्स्ट 21 लहान संख्या, 23 मोठी संख्या, 30 मोठी संख्या, 25 लहान संख्या, 22 लहान संख्या, 28 मोठी संख्या, 29 मोठी संख्या, 27 लहान संख्या, ओके। एंड द लास्ट क्वेश्चन, शेवटचा प्रश्न, 21 33 क्रमाने जोडा व चित्र रंगवा। तर मुलांनो, 21 ते 30 आपण क्रमाने आता जोडणार आहोत आणि तुम्हाला घरी होमवर्क म्हणून काय करायचं आहे, जे काही चित्र जोडल्यानंतर तयार होईल त्याला तुम्हाला काय करायचं आहे, रंगवायचं आहे, ओके। जे काही चित्र तयार होईल ते तुम्हाला रंगवायचं आहे, ओके। तर आपण स्टार्ट करूया, हातामध्ये पेन्सिल घ्या, एकसाथ करूया। एव्हरीवन टेक पेन्सिल इन युअर हँड, वी विल डू टुगेदर, सगळेजण आपण एकत्र करूया। पान क्रमांक 28 वरती शेवटचा प्रश्न, 21 ते 30 हे आपल्याला क्रमाने
21 ते 30 म्हणजे 21 पासून तर 30 पर्यंत ह्या संख्या आपल्याला क्रमाने जोडायच्या आहेत आणि जोडल्यानंतर कोणतं चित्र तयार होते आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यांनी हातामध्ये पेन्सिल घ्या, 21 या डॉट वरती ठेवा, 21 या डॉट वर ठेवा. 21 नंतर कोणती संख्या येते मुलांनो? 21 नंतर कोणती संख्या येते? 22. व्हेरी गुड. तर 21 पासून आपण 22 कडे येऊया. 22 तुम्ही हातामध्ये स्केल घेऊन सुद्धा करू शकता, ओके, म्हणजे तेवढी लाईन तुमची स्ट्रेट येईल. 21 आणि 22 यावरती तुमची स्केल ठेवा आणि लाईन ड्रॉ करा, ओके. 21 कडून आपण 22 कडे आले. 22 नंतर मुलांनो कोणती संख्या येते? 22 नंतर 23, म्हणजे आपल्याला वर जायचं आहे. 21 22 23, ओके. 23 24 25 26 27 28 29 30. कोणतं चित्र झालं मुलांनो? हे मी परत करते. 21 पासून आपण 30 या संख्येकडे आले तर आपल्याला बोट हे चित्र मिळालं. तर मुलांनो तुम्हाला हे चित्र काय करायचं आहे? रंगवायचं आहे, ओके, कलर करायचं आहे, ओके स्टुडंट्स. तर आपण केलेले सर्व प्रश्न एकदा रिवाइज करूया. टर्न युअर पेज, पेज नंबर 27, पान क्रमांक 27, एकदा वाचून घेऊया. खालील संख्या अक्षरात लिहा, ओके बच्चों मेरे पीछे दोहरा करते है, मेरे पीछे बोलो, मेरे पीछे दोहराना है. 25 29 30 27 24 23, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या जुळवा. 21 30 28 24 22. टर्न युअर पेज, पेज नंबर 28. पुढील लहान मोठी संख्या ओळखून योग्य रकान्यात लिहा, ओके. योग्य रकान्यात म्हणजे एम्प्टी स्पेस मध्ये, ओके, खाली जागेमध्ये लिहायची आहे. 24 लहान संख्या, 26 मोठी संख्या, 21 लहान संख्या, 23 मोठी संख्या, 30 मोठी संख्या, 25 लहान संख्या, 22 लहान संख्या, 28 मोठी संख्या, 29 मोठी संख्या, 27 लहान संख्या, ओके. समजलं तुम्हाला? हे असे दोन नंबर येणार, दोन संख्या येणार आणि त्या दोन संख्येमध्ये
जी संख्या लहान आहे ती लहान जागेत लिहायची आहे आणि जी संख्या मोठी आहे ती मोठ्या जागेत लिहायचं आहे. ओके, त्यानंतर शेवटचा प्रश्न, 21 ते 30 क्रमाने जोडा व चित्र रंगवा. तर मुलांनो, आपण 21 पासून 30 या संख्येकडे पोहोचले तर आपल्याला चित्र कशाचं मिळालं? जहाज, बोटीचं. ओके, आपल्याला बोटीचं चित्र मिळालं. ओके, तर तुम्हाला या चित्राला रंगवायचं आहे. ओके, हे चित्र तुम्हाला रंगवायचं आहे. ओके, तर मुलांनो, हे सर्व प्रश्न उत्तरे तुमच्या मराठीच्या वर्कबुक मध्ये कंप्लीट करून मला फोटो पाठवायचा आहे. ओके, इकडे शेवटचा प्रश्न आहे, हे तुम्हाला संख्याला जोडून काय करायचं आहे, रंग द्यायचा आहे. ओके, आणि मला फोटो पाठवायचा आहे. आणि हे जे सर्व प्रश्न आपण केले आहेत, हे सर्व प्रश्न तुमच्या मराठीच्या वर्कबुक मध्ये कंप्लीट करा. आणि हे वरील 21 ते 30 इंग्रजी संख्या, मराठी संख्या आणि अक्षरी संख्या हे वन टाइम एक वेळा तुमच्या मराठीच्या नोटबुक मध्ये कंप्लीट करा. ओके, थँक्यू.